नमस्कार हो स्वागत आहे आपले अर्थशेती या यूट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण आज सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणात गर्डल बिटल म्हणजेच चक्रीभुंगा याचे नियंत्रण करणे का गरजेचे आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया आज रोजी भरपूर शेतकऱ्यांचे सोयाबीन हे साठ ते सत्तर दिवसांचे झालेले आहेत या वेळेला सोयाबीनला शेंगा येण्यास सुरुवात झालेली आहे आणि अशा वेळेला जर चक्रीभुंग्याचा अटॅक सुरूच राहिला तर तर संपूर्ण झाड हे निकामी झाल्याचे दिसून आलेले आहे त्यामुळे या गर्डल बिटलचे नियंत्रण करणे अत्यंत गरजेचे राहते आता हा गर्डल बिटल या अगोदरही आपण दोन ते तीन फवारण्या घेतल्या परंतु या गर्डल बिटलचे नियंत्रण का होत नाही याबद्दल माहिती घेऊया त्यापूर्वी आपल्या अर्थशेती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करून घ्या आणि ही माहिती जर आवडली तर आपल्या सोयाबीनचा फायदाच होईल आणि ही माहिती आपल्या शेतकरी समूहातसुद्धा प्रसारित करा तर चला सुरुवात करूया याबद्दल माहिती घेण्याची तर गर्डल बीटलचा अटॅक हा पूर्ण तीन महिने चालतो त्यामुळे तुम्ही याचं नियंत्रण हे संपूर्ण करू शकत नाही आता यासाठी नियंत्रण करण्यासाठी आपण पहिल्या फवारणीमध्ये सुद्धा कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिक इन्सेक्टिसाईड घेतले त्यावेळेला सोयाबीन हे छोटे होते त्यावेळेलासुद्धा आपण गर्डल बिटलसाठी जे नियंत्रण करायचे होते ते केले परंतु परिस्थिती जशी हवी आहे त्यानुसारच चालते असं नाही आहे त्यामुळे परिस्थितीनुसार कीटकसुद्धा आपले उपजीविका आणि सोबतच त्यांचे व्यवहार बदलते हाच प्रकार दुसऱ्या फवारणीमध्ये सुद्धा झाला परंतु त्यावेळेला आपल्या सोयाबीनचा हा आकार मोठा होता त्यामुळे आपल्या सोयाबीनमध्ये गर्डल बिटलला लपण्यासाठी मोठी जागा भेटत होती म्हणजे फवारणी करताना वर फवारणी झाली आणि त्याच्यानंतर खालचा भाग हा फवारणीमध्ये येऊ नाही शकला काही ठिकाणी येऊ नाही शकला तर अशा वेळेला सुद्धा ही गर्डल बिटल तिथे राहू शकते आणि कदाचित जर त्या फवारणीमध्ये त्या गर्डल बिटलला कुठल्याच कीटकनाशकाने फरक पडला नाही तर अशा वेळेला जर तो गर्डल बिटल ही जर मादी असेल तर अशा वेळेला त्यांनी त्यावेळेला जर आपल्या सोयाबीनच्या झाडामध्ये अंडी सोडली तर अशा वेळेला कुठलेच कीटकनाशक काम करू शकत नाही अशा वेळेला आपल्याला सिस्टमिक इन्सेक्टिसाइड जर योग्य प्रकारे फवारणी झाले असेल म्हणजे एकरी दोनशे लिटर पाण्याचा वापर झाला तर कदाचित याचा मोठ्या प्रमाणात नायनाट होईल परंतु अशा वेळेला सुद्धा खालच्या भागाला आपल्याला हा गर्डल बिटल कंट्रोल करणे खूप कठीण जाते त्यामुळे या वेळेला जर आपल्या सोयाबीनमध्ये कुठेही जर गर्डल बिटलचा अटॅक झालेला दिसत असेल म्हणजेच एखादे पान हे वाढलेले दिसत आहे आणि दोन पान हिरवे गार दिसत आहे अशा वेळेला ते गर्डल बिटल पानाच्या दांडीमध्येच आहे असे समजावे कारण ते खाली गेले नाही आहे हे नक्की कारण दोन पान जर हिरवे आहेत तर शंभर टक्के आप गर्डल बिटल ह्या त्या दांडीमध्येच आहेत तर आपले जर शेत छोटे असेल तर अशा वेळेला मॅन्युअली असे पानं तोडून टाका परंतु काही ठिकाणी ज्या ठिकाणी कुठल्या झाडाला दोन रिंग पडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जर गर्डल बिटल असेल तर तो वरचा पोर्शन जरी तोडून फेकून दिला तरीही चालेल परंतु हे सगळे तोडलेले एका ठिकाणी जमा करावे आणि त्यानंतर शेताच्या बाहेर फेकावे शेताच्या आजूबाजूला फेकू नका कारण तीच पतंग तीच कीडक तीच चक्रीभुंग्याची अळी ही आपल्या शेतामध्ये पुन्हा येण्याची दाट शक्यता असते त्यामुळे आपल्या शेताच्या आजूबाजूला कुठेच फेकू नका ती कुठेतरी जाळून टाका किंवा शेताच्या भरपूर दूर टाक नेऊन टाका अशा तऱ्हेने आपण गडल बिटलचे नियंत्रण करू शकतो परंतु पुन्हा जर फवारणी घेण्याची आवश्यकता पडली म्हणजे शेंग भरण्याच्या वेळेला जर गडलबिटलचा अटॅक आला तर अशा वेळेला तुम्हाला फवारणी घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि यामध्ये सिस्टेमिक प्लस कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाईट घेणे गरजेचे आहे यामध्ये तुम्ही इमॅमॅक्टिन बेन्झोएट किंवा क्लोरान्ट्रानिली प्रोल प्लस लॅमडासायोत्रीन अशा प्रकारचे विविध कीटकनाशक जे कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिक इन्सेक्टिसाईड असे घटक घ्या ज्यामुळे या गर्डल बिटलचे नियंत्रण होईल आणि मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर करा जेणेकरून संपूर्ण झाड हे चिंब होईल आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदा होऊ शकते कारण जर गर्डल बिटल आपल्या सोयाबीनच्या फांदीत गेली तर तिला काढणे शक्य होत नाही कुठलेच कीटकनाशक आपल्याला यावर नियंत्रण करून आणून देऊ शकत नाही त्यामुळे त्यापूर्वीच त्या आपल्याला ही सगळे नियंत्रण करावे लागेल तर ही माहिती कशी वाटली जरूर कळवा आणि जर या माहितीची योग्यता योग्य असेल तर कृपया आपल्या शेतकरी समूहात प्रसारित करा चला भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोवर